मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी धनबंधू. नाउ वी शॅल स्टडी नॉर्मल प्रोबेबिलिटी कर्व. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि या ठिकाणी मी इंग्रजीबरोबर त्यानंतर त्याचं मराठी भाषांतरही करीन, जेणेकरून सगळ्यांना ते समजायला पाहिजे. सामाजिक शास्त्रामध्ये प्रामुख्याने आपण मीन आणि प्रमाण विचलन यांचा बराच वापर करतो. यानंतर निष्कर्ष काढण्याकरता काही इन्फरन्शियल स्टॅटिस्टिक्सची आपल्याला गरज भासते. परंतु संख्याशास्त्राच्या या पद्धती वापरण्याकरता प्रदत्ताचे वितरण हे सामान्य संभाव्यता वक्राला अनुसरून असायला पाहिजे. इन सोशल सायन्स रिसर्च वी जनरली यूज मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन. हाउएव्हर, फॉर ड्रॉइंग कन्क्लुजन्स वी हॅव टू मेक यूज ऑफ इन्फरन्शियल स्टॅटिस्टिकल टेक्निक्स. अँड फॉर धिस द डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्कोअर्स मस्ट बी आयदर नॉर्मल ऑर नियर नॉर्मल. Hence, knowledge of normal probability curve is necessary. सामान्य संभाव्यता वक्राचे ज्ञान असणे अत्यावश्यक असते. या चित्रामध्ये हा वक्र दाखवलेला आहे. दिस इज कॉल्ड नॉर्मल कर्व. सम पीपल कॉल इट बेल शेप कर्व. इट इज ऑल्सो कॉल्ड एज गॉशियन कर्व. GAUSSIAN गॉशियन कर्व. यू विल फाइंड दैट द कर्व डझंट टच द बेस लाइन. म्हणजे हे चित्र तुम्ही पहा, तो जो वक्र काढलेला आहे तो एक्स ऍक्सिसला स्पर्श करत नाही. तुम्ही कितीही जरी वाढवलं तरी तो त्या आडव्या रेषेला म्हणजे एक्स ऍक्सिसला स्पर्श करणार नाही. असे गृहीत धरले जाते की या वक्राचा विस्तार -3z -3z ते +3z -3z टू +3z एवढा असतो. -3z टू +3z
आणि उणे तीन झेड कॅपिटल झेड लिहायचा. मी समजावून सांगतो अर्थ काय तो. उणे तीन झेड ते प्लस थ्री झेड यामध्ये 100% केसेसचा किंवा लोकांचा समावेश होतो. 100% केसेस आर इन्क्लुडेड फ्रॉम मायनस थ्री झेड टू प्लस थ्री झेड. जेव्हा वारंवारतांचे वितरण या वक्राला अनुसरून असते तेव्हा मीन, मीडियन आणि मोड हे एकाच ठिकाणी क्ष अक्षावर पडतात. तो बिंदू 0 झेड असतो. आता इंग्रजीत समजून घ्या. वेन द डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्कोअर्स इज नॉर्मल देन मीन, मीडियन अँड मोड फॉल ॲट द सेम टाईम फॉल ॲट द सेम पॉइंट ॲट 0 झेड. ॲट 0 झेड. ओके, आता तुमच्या वहीत हा वक्र काढा आणि मी तुम्हाला सांगतो. मग वहीत काढा वक्र. मग अगदी या वक्राच्या मध्यभागातून एक लंब काढा. त्याला लिहा 0 झेड. आता या वक्राचे दोन समान भाग झालेत. ओके, एक्झॅक्ट इक्वल नाही, हे नका दाखव, हे स्क्यूड आहे. एक्झॅक्ट दोन भाग झालेत, ठीक आहे. आता तो 0 झेड जो आहे त्याच्या खाली लिहा मीन, मीडियन, मोड. मीन, मीडियन, मोड. आणि हे समजून घ्या, फार उपयुक्त आहे. आता डाव्या बाजूला 1 सेंटीमीटर सरका, तिथे एक छोटीशी आडवी रेघ द्या क्ष अक्षावर, त्याला म्हणा -1 झेड. जमलं? ओके, आणखी डावीकडे सरका, एक 1.5 सेंटीमीटर छोटी रेघ द्या, त्याला म्हणा -2 झेड. समजलं का? आता एकदम शेवटाला जा, त्याला म्हणा -3 झेड. ठीक आहे. आता त्या 0 उजवीकडे जाऊ शकता. मग आता त्याला प्लस म्हणा की तसंच. काय माझी काही गरज आहे का त्याच्याकरता? कम ऑन, डू इट, यू आर गुड स्टुडंट्स, कम ऑन, राईट डाऊन +1 प्लस. चिन्ह नका देऊ प्लस तर. 1, 2, 3. ऑल राईट. आता समजलं, -3 झेड म्हणजे डावीकडच्या टोकापासून तर +3 झेड पर्यंत किती टक्के लोक पडतात? 100%. व्हेरी गुड. मग आता 0 डावीकडे किती टक्के लोक राहतील? 50%, 50%. आणि 0 उजवीकडे किती टक्के लोक राहतील? व्हेरी गुड. ऑल राईट. मग आता मला सांगा, मीनपेक्षा जास्त गुणांक राहतील ज्यांचे, मी काय म्हटलं, दोज हू आर स्कोरिंग मोर दॅन मीन,
ज्यांचा गुणांक मीनपेक्षा जास्त राहील ते कोणत्या बाजूला राहतील? उजव्या बाजूला, करेक्ट, प्लस साइड. आणि ज्यांचा गुणांक हा मीनपेक्षा कमी राहील ते कोणत्या बाजूला राहतील? डाव्या बाजूला, निगेटिव्ह, बिकॉज दे आर हॅविंग लेस. ठीक आहे, हे जर तुमच्या लक्षात आलं तर नॉर्मल प्रोबेबिलिटी कर्व सहज समजते. ओके, सो राईट डाऊन, इन नॉर्मल प्रोबेबिलिटी कर्व we start counting on either side from zero point or zero z. ओके, आता z कसं कॅल्क्युलेट करायचं? लिहा, z इज इक्वल टू, लिहिलं त्या इक्वल टू समोर अगदी सरळ रेष द्या, थोडीशी अर्धा इंचाची दिली का, त्या रेषेच्या वर लिहितो, त्याला इंग्रजीत काय म्हणतात? न्यूमरेटर म्हणायचं. लिहून ठेवा, विसरायचं नाही हे शब्द. ठीक आहे, इन न्यूमरेटर राईट डाऊन कॅपिटल एक्स लिहा, एक्स मायनस एक्स बार. जमलं? आणि रेषेच्या खाली जे असतं त्याला काय म्हणतात? डिनॉमिनेटर. त्या डिनॉमिनेटरच्या तिथे लिहा स्टँडर्ड डेव्हिएशन, स्मॉल एस लिहू शकता किंवा एस डी लिहू शकता. ठीक आहे, आता मला तुम्ही सांगा हा फॉर्म्युला कसा वाचाल? चला लवकर वाचा. झेड इज इक्वल टू पटकन एक्स मायनस एक्स बार डिवाइडेड बाय, करेक्ट, व्हेरी गुड. म्हणजे येतं तुम्हाला, स्टॅटिस्टिक्स शिकवायची गरज नाही. झेड स्कोअर लिहून घ्या पुढं. झेड स्कोअर इज ए स्टँडर्ड स्कोअर, कॅपिटल कॅपिटल झेड कॅपिटल. झेड स्कोअर इज ए स्टँडर्ड स्कोअर. ऑल राईट, ओके, राईट डाऊन. सपोज फ्रॉम मायनस थ्री झेड टू झिरो झेड देर आर 50% केसेस so from 0z to plus z how many cases? Very good, absolutely correct. ठीक आहे, आता नंतरचं वाक्य लिहा. From 0z to 1z, from 0z to 1z there are 34.13% cases. 0z to 1z there are 34. किती percent cases. So from minus 1z to plus 1z how many cases? 1 मिनिट, 1 मिनिट, घाई करू नका. मी काय म्हटलं? फ्रॉम 0z टू 1z. ठीक आहे, सो फ्रॉम मायनस 1z टू प्लस 1z हाऊ मेनी परसेंट केसेस? नाही बेटा, मायनस बीनस आता इथे लक्षात घ्यायचं नाही. 68.26. हर आंसर इज करेक्ट, 68.26% केसेस. आता काय करा, एक नॉर्मल प्रोबेबिलिटी कर्व काढा. चला वाईट, चलो
काढा करतो पुन्हा। काढला कर्व, तिथून मध्यभागी रेष काढा, त्याला झिरो द्या, डावीकडे एक सेंटीमीटरवर पुन्हा एक रेष काढा, त्याला मायनस वन झेड म्हणा, उजवीकडे एक सेंटीमीटरवर आणखी एक उभी रेष काढा। काढलं त्याला वन झेड म्हणा, जमलं इथपर्यंत। आता मी तुम्हाला काय सांगितलं, शून्य झेड ते एक झेड, मग ते प्लस असो की मायनस असो, किती टक्के केसेस पडतात, 34.13। तर मग मायनस वन ते प्लस वनमध्ये किती टक्के केसेस पडतील, 68.23% केसेस। ओके, तर आता एक काम करा, डावीकडचा जो स्तंभ आहे, ठीक आहे, 0 to -1, त्याच्या आत लिहा 34.13%, 34.13%। उजवीकडचा जो स्तंभ आहे 0 to +1, तिथेही लिहा 34.13%। कुठे ते तुम्ही इथं मॅथमॅटिकल इक्वेशन नका लावू, समजलं? आपण इथे काउंटिंग कुठून करतो, शून्यपासनं करतो, वेदर द स्कोर इज लेस दॅन मीन ऑर मोर दॅन मीन। ओके, वी आर जस्ट थिंकिंग अबाउट आयदर लेस दॅन मीन। देर आर 34.13% पीपल हु ऑप्टेंड स्कोर लेस दॅन मीन, इज दॅट ऑल राईट? अँड देर आर 34.13% केसेस हु ऑप्टेंड स्कोर मोर दॅन मीन। तर मायनस वन झेड ते प्लस वन झेड किती टक्के केसेस, 68.26% केसेस, ऑल राईट? फॉलोइंग द सेम प्रिन्सिपल वी कॅन काउंट अदर थिंग्स, ऑल राईट? एक शेवटचं वाक्य लिहा, मायनस थ्री झेड टू प्लस थ्री झेड अप्रॉक्सिमेटली 100% केसेस। आता ती फिगर दाखवा, पहिली। ओके, टेबल्स येणार आहेत लवकरच, त्या दोन पोरी गेल्या आहेत। नाऊ लुक ॲट दिस फिगर, इन दिस फिगर यू विल फाइंड दॅट इज स्क्यूड डिस्ट्रीब्युशन। ओके, नाही येत का, बट दे शुड शो इट। हा, सी दिस फिगर, अशा प्रकारची आकृती काढा। आता डावीकडे निमुळती आहे, बरोबर आहे, काढा ती आकृती। जस्ट ड्रॉ द फिगर लाइक दिस, दिस इज नॉट नॉर्मल डिस्ट्रीब्यूशन। दिस डिस्ट्रीब्यूशन इज कॉल्ड एज स्क्यूड डिस्ट्रीब्यूशन, SKEWED, स्क्यूड डिस्ट्रीब्यूशन। दिस इज कॉल्ड निगेटिवली, NEGATIVELY, निगेटिवली स्क्यूड, SKEWED, निगेटिवली स्क्यूड डिस्ट्रीब्यूशन। आता तुम्ही सांगा मला, यू मस्ट टेल मी व्हाय इट इज कॉल्ड निगेटिवली स्क्यूड डिस्ट्रीब्यूशन।
नॉर्मल प्रॉबेबिलिटी कर्व मध्ये डाव्या बाजूला धनात्मक आहेत की ऋणात्मक आहेत? करेक्ट, ऋणात्मक आहे, निगेटिव्ह स्कोर्स आहेत डाव्या बाजूला, पहा तुम्ही, बरोबर आहे, -3, -2. आता स्क्यूनेस म्हणजे निमूळतेपणा, ठीक आहे, तो कोणत्या बाजूला गेला? इथे डाव्या बाजूला गेला, दॅट्स वाय इट इज निगेटिव्हली स्क्यूड. ओके, राईट डाऊन, वेन द डिस्ट्रीब्युशन इज स्क्यूड, when the distribution is skewed, the best representative is median. The best representative is the median. आहे मध्ये median चा बार, पहा परत त्या ठिकाणी तुमच्या फिगर मध्ये. ऑल राईट, so hereafter I want that you are not making any error. Correct? म्हणजे नॉर्मल डिस्ट्रीब्युशन असलं तर मीन, आणि स्क्यूड डिस्ट्रीब्युशन असलं तर मीडियन. एग्रीड? नाउ लेट अस गो टू द पॉझिटिवली स्क्यूड डिस्ट्रीब्युशन. नेक्स्ट फिगर. सी द सेकंड वन फिगर. अशा प्रकारची आकृती काढा. अँड सी यू विल फाइंड दॅट अगेन हियर स्क्यूनेस कोणत्या बाजूला झुकलेला आहे? उजवीकडे, राईट साईड. ऑल राईट, राईट साईडला झेड स्कोर पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह आहेत? पॉझिटिव्ह, सो इट इज पॉझिटिव्हली स्क्यूड. राईट डाऊन. It is positively skewed. Here also you will find median is in the middle. इथेही तुम्हाला असं दिसेल मीडियनचं मूल्य कुठं आहे? मध्यभागी आहे, पहा. ठीक आहे, मग आता पहिल्यांदा मराठीत लिहा. स्क्यूनेस धनात्मक असो की ऋणात्मक असो, स्क्यूनेस धनात्मक असो की ऋणात्मक असो, मीडियन हे नेहमी मध्यभागी पडते. मीडियन हे नेहमी मध्यभागी पडते. आता समजला तुम्हाला सेंट्रल टेंडन्सीची गरज का भासते ते? तुम्हाला गंमत वाटते मीन काय सहज काढतो? नो नो, एव्हरीथिंग हॅज सिग्निफिकन्स, एव्हरीथिंग हॅज इम्पॉर्टन्स. ऑल राईट, नाऊ द लास्ट फिगर, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फिगर. नॉर्मल प्रॉबिलिटी कर्व काढा. अप्लिकेशन शेवटी घेऊ. लास्ट कर्व, एक नॉर्मल प्रॉब्लेम हे बघा. नाउ यू कॅन सी दॅट कर्व, ड्रॉ इट लाईक दॅट. And here you will find in the middle there is 0, on the right side there is +1 SD, means standard deviation, then there is +2 SD, means standard deviation, then there is 3 SD. Okay? On the left side -1 standard deviation, -2 standard deviation and -3 standard deviation. Okay, now read the values given under the bar. Pa 34.13 ahe ka?
मायनस कडेही असेल 34.13 आणि प्लस कडेही असेल. एग्रीड? ओके. इट मीन्स दॅट फ्रॉम 0 टू प्लस 1 एस डी देर आर 34.13% केसेस. ऑल राईट. अँड फ्रॉम 0 टू मायनस 1 एस डी देर आर ऑल्सो 34.13% केसेस. एग्रीड? So from minus 1 to plus 1, how many percent cases? 68.26% cases. Samadla? Okay. Now when we shall get tables, we can study in detail about this. And I can tell you how to read the tables. Alright. Now write down the applications of normal probability curve. Applications of normal probability curve. आता पहिल्यांदा समजून घ्या, कारण हा शेवटचा पॉइंट आहे. ओके. आणि महत्त्वाचा आहे. फॉर कलेक्टिंग डेटा यू आर युसिंग डिफरंट स्केल्स. प्रदत्त तुम्ही गोळा करता तेव्हा वेगवेगळ्या स्केल्स तुम्ही वापरता. सपोज देर इज अ स्केल वेअर देर आर 50 स्टेटमेंट. 15 प्रश्न आहेत, 50 प्रश्न आहेत एका चाचणीमध्ये. अँड देर इज अनदर वन स्केल इन व्हिच देर आर 40 क्वेश्चन्स. सो द स्कोर ऑन द फर्स्ट स्केल विल बी 0 टू 50 अँड ऑन द अदर स्केल इट विल बी 0 टू 40. कॅन यू कम्पेअर देम? आन्सर इज नो. ओके. कम्पॅरिझन कशाची करतो? जे एकाच प्लॅटफॉर्मवर असतात त्यांची. म्हणून मी नेहमी सांगतो भारतातील संशोधकांना, बरेचसे शोधनिबंध येतात, दलित आणि ब्राह्मण यांचा तुलनात्मक अभ्यास. आय कांट अंडरस्टँड हाऊ यू कॅन कम्पेअर दिस टू. आर दे स्टँडिंग ऑन द सेम प्लॅटफॉर्म? आन्सर इज नो. डू यू थिंक दॅट द इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स ऑब्झर्व्ड अमंग द दलित्स and the superiority complex observed among the Brahmins is the same? मला एक सांगा, आपल्याला इथनं रनिंग कॉम्पिटिशन घ्यायची आहे, ठीक आहे? रनिंग कॉम्पिटिशनमध्ये आपण यश इनपासून तर आपल्या मेन गेटपर्यंत धावायचं आहे, बरोबर आहे? आता चार खेळाडू मी यश इन समोर ठेवलेत. एग्रीड? आणि दोन खेळाडू जे आहेत ते मी ॲग्रिकल्चर ती पाटी आहे ना तिथे ठेवलेत आणि रनिंग कॉम्पिटिशन सुरू केली. चालेल का तुम्हाला? का स्टार्टिंग पॉईंट सेम पाहिजे मला? जे लोक एकाच प्लॅटफॉर्मवर उभे आहेत त्यांची तुलना मी करू शकतो, इतरांची करू शकतो का? मी समजा इथे उभा आहे, तुम्हाला सांगितलं तुम्ही तिथे उभे राहा, ठीक आहे, आणि उंचीची तुलना केली, काय होणार आहे? आर वी स्टँडिंग ऑन द सेम प्लॅटफॉर्म? आन्सर इज नो. तुमची उंची तिथं जास्त जरी असली ना माझ्यापेक्षा, तरी तुम्ही लहानच दिसाल. पण मी इथे उभा आहे म्हणून मी, तुम्ही इंटरनॅशनल लेवलचे रिसर्च पेपर पहा, हा शब्दच नाही वापरत ते. आपल्या देशात इतका शुद्ध मूर्खपणा आहे माहिती आहे. स्त्री आणि पुरुष यांचा तुलनात्मक अभ्यास, व्हॉट नॉनसेन्स इट इज. अरे तुम्ही त्यांना अपॉर्च्युनिटीज दिल्यात का डेव्हलपमेंटच्या? आन्सर इज नो. आज तरी देता का? 21व्या शतकात एवढ्या तोऱ्यात बोलतात. आजही इव्हन मोठमोठ्या शहरांमध्ये तुम्हाला सांगतो, घरात पोरगा जन्मास आला ना तर त्यांना असं सगळ्या गावभर बरोबर सांगतात, यु नो आय गॉट ए सन. आणि पोरगी जन्मास आली तर असे मर्तिकासारखा चेहरा करून बसतात आजही. हाऊ कॅन यू कम्पेअर मेल अँड फीमेल? इट्स इम्पॉसिबल. अँड दॅट्स वाय ऑलवेज रिमेंबर, डोंट टेक सच रिसर्च स्टडीज फॉर युअर PhD. ऑल राईट. मग हे काय करतो आम्ही? फरक तर पाहायचा आहे. मग एका चाचणीमध्ये 50 स्टेटमेंट, दुसऱ्यामध्ये 40 स्टेटमेंट. एग्रीड? यांना ट्रान्सफॉर्म करतो कशामध्ये? झेड स्कोअरमध्ये. ओके.
those 50 items and here 40, these are transformed into standard score, that is Z score, and then we can compare them. Now they are standing on the same platform. Okay, that's why this normal probability curve is very much useful. Now you can ask me question on this topic if you have. Come on, you are at liberty. Any doubt, any difficulty, any question? If you haven't understood anything, please tell me. Perfectly shikun ghya khara sangto, it will be very much useful for your PhD work. Ani he mag vaiva madhe uttar detana tumhala agdi yacha upyog hoto. Khara sangu, examiner yenare asta tar tyannahi kaich yet nahi, mi sangto tumhala. Maje anubhav ahet. In case of one of my student from foreign country, one professor, kontya grade cha professor level cha pradhyapak, he came from one of the universities from FB. And phaltuch shahanpan dakhavu lagla. Mag mi uthto, mag fikar nahi karat mi, tu external examiner ashil pahun ghetto mi, dusra kai nahi, mag tyala sangitla. My student is correct, here are the points, and you are wrong, here are the points. Tu aple paise ghevun da tujhe TADA che, sampla kaam. Baki nako bolu majha pudha. That should be your stand. And if your basic concepts are clear, it is possible for you to give perfect answer to the questions asked by them. So, if you have any question, any problem, please ask. Otherwise, we shall go ahead. So, thank you, friends. I hope I have answered your question satisfactorily. Thank you for listening me patiently.